नाशिक शहर युवक काँग्रेसचे स्वप्नील पाटील यांच्या पुढाकाराने नवीन नाशिक सिडको मनोहर नगर येथे माझे गाव माझी शाखा या मोहिमेअंतर्गत पहिल्या शाखेचे उद्घाटन नाशिक येथून युवक काँग्रेसच्या सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी दीपालीताई ससाणे तसेच नाशिक रोड सिडको या भागातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज नाशिक शहर युवक काँग्रेसतर्फे आमच्या नवीन नाशिक तोरणानगर या विभागात आज आम्ही इथे युवक काँग्रेसच्या शाखेचं उद्घाटन आमच्या येथील स्थानिक जे पदाधिकारी आहेत देवेंद्रजी देशपांडे, इम्रानजी अन्सारी, जयदीप असतील आणि या शाखाप्रमुख आमचे गणेशजी यांच्या पुढाकाराने आजचे या शाखेचं उद्घाटन होऊन नाशिकमध्ये ह्या माझी गाव माझी शाखे ह्या उपक्रमाचा शुभारंभ इथे झाला. आम्ही ह्या प्रत्येक गल्ली गल्लीत वॉर्डावॉर्डात आमचे युनिट्स तयार करतो आहे, जेणेकरून अर्ध्या रात्री पण आमच्या वॉर्डातील इथल्या नागरिकांना काहीही समस्या आली अर्ध्या रात्री सिव्हिल हॉस्पिटल असेल, पोलीस स्टेशन असेल, इतर कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर त्यांना ज्या प्रकारची समस्या येईल त्यासाठी आमचा युवक काँग्रेसचा इथला स्थानिक कार्यकर्ता अर्ध्या रात्री त्यांच्यासाठी धावून जाईल आणि त्याच्यामार्फत प्रत्येकाला मदत होण्याचं पुण्य आम्हाला लाभेल ह्याच शुद्ध भावनेतून आम्ही माझी गाव माझी शाखा या उपक्रमाचं इथे उद्घाटन केलेलं आहे. माझं गाव माझी परंतु आज प्रत्येक विधानसभा अध्यक्षांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्याला पाठी रंगवायचे नाही की आपण शाखा काढली आमच्यासारखे लोक आले रेटिंग कापून गेले आणि ती पाठी गाजल्यानंतरच कोणतरी आपल्याला सांगणार आहे की पाठी बदलली गाजायला. तर पहिली गोष्ट म्हणजे माझी गाव माझी शाखेचा जो आपण जे आता काही हातात घेतलंय गुणाकार यांचं जे आयडिया आहे त्याच्यातून खऱ्या अर्थाने आपण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे. जर आज आपल्या घरातील व्यक्तीवरती आपल्या आई वडील बहीण भावावरती जर कुणी काही बोललं आपली त्यांची अटॅचमेंट असते आपलं त्यांच्यावरती प्रेम असतं म्हणून आपण भांडायला उठतो आपण त्याला मारायला उठतो कारण की आपली तितकी अटॅचमेंट आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या पक्षाशी एक निष्ठ नाही होत जोपर्यंत तुम्हाला तुमच्या पक्षाबद्दल माहितीच नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आजचा युवक हा काँग्रेससाठी काहीही करू शकणार नाही. कारण दादा आता तुम्ही म्हणाला कोण म्हणाला माहिती नाही की जेव्हा आंदोलन करत होते त्यावेळेस बसमधले काही ज्येष्ठ लोक हात करत होते आणि म्हणत होते की आम्ही इंदिरा काँग्रेसचे सोबत आहोत कारण की इंदिरा काँग्रेसने काँग्रेस पक्षाला किंवा या जनतेला काय दिलं हे ज्येष्ठ लोकांना माहिती आहे. आज आपला देश इथे बसलेल्यांना तुम्हाला का अभिमान वाटावा हे थोडक्यात मी सांगते की ज्या पक्षांनी आपल्या देशाचं स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणून आपल्या आपल्या पक्षावरती अभिमान असावा. ज्या पक्षांनी आपल्या घरातील दोन सदस्य या देशासाठी गमवले असा परिवार गांधी परिवार हा काँग्रेस